चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड ॲडमिशन दोन हजार तेवीस संदर्भातील ही अपडेट विद्यार्थी मित्रो आपली जी रखडलेली बी एडची ॲडमिशन प्रक्रिया आहे प्रवेश प्रक्रिया आहे त्या संदर्भातील ही नवीन अपडेट आज आपल्याला पाहायला मिळते तर आपली नवीन म्हणजेच रिशेड्यूल झालेली मिरिट लिस्ट जी आहे विद्यार्थी मित्रो ती पंचवीस ऑगस्टला लागणार आहे तर चला चा, जाणून घेऊया या संदर्भात तपशीलवार तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो यासाठी आपल्याला जावं लागेल सीई टी सेलच्या वेबसाईटवरती ते म्हणजेच सीई टी सेल डॉट महा सीई टी डॉट ऑर्गनायझेशन या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला ही अपडेट पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रो आपण गुगल क्रोममध्ये सीई टी सेल असं टाईप केलं असता व सर्च केल्यानंतर आपण एका पेजवरती पोहोचतो जेथे आपल्याला सी टी सेल डॉट महा सी टी डॉट ऑर्गनायझेशन अशी वेबसाईट पाहायला मिळते तर ह्या वेबपेजला आपण क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रो त्याला क्लिक करताच आपल्याला सीई टी सेलचा लोगो तसेच सीई टी सेलचे कोटेशन जे म्हणजे स्टेट कॉमनेंटल टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट हे पाहायला मिळतं नंतर वरती स्क्रॉल करायचं आहे विद्यार्थी मित्रो वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला एक नंबरला जी इथे लिंक पाहायला मिळते क्लिक हियर टू टॅ कॅब पोर्टल ॲडमिशन टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर पाहायला भेटतं त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक करताच विद्यार्थी मित्रो वरती स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्यानंतर क्लिक हियर फॉर सी टी पोर्टल अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर याला क्लिक करायचं आहे याला क्लिक के करताच वरती स्क्रॉल केल्यानंतर विद्यार्थी मित्रो विविध आपल्याला इथे अपडेट्स पाहायला मिळतात पैकी आपणास विद्यार्थी वरती स्क्रॉल करायचा आहे त्यामध्ये महाबियड जनरल अँड स्पेशल याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक करताच आपण पोर्टलच्या अजून एका पेजवरती पोहोचतो आणि विद्यार्थी मित्रो तेथे पोहोचल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपणासाठी खाली नवीन टॅब ज्या फ्लॅश होताना दिसत आहेत त्यामध्ये बी एड न्यू ह्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक करताच एक पेज ओपन होते ज्यामध्ये आपल्याला एक रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळते त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपली जी न्यू कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशन लिंक आहे ती आज आपल्याला चालू असलेली पाहायला मिळते जी की बंद व्हायला पाहिजे होते म्हणजेच आपल्याला माहीत होतं विद्यार्थी मित्र सोळा आठ दोन हजार तेवीसला ही लिंक बंद होणं अपेक्षित होतं परंतु ती लिंक बंद झाली नाही विद्यार्थी मित्रो ह्या लिंकची डेट अजून एक्सटेंड झालेली आपल्याला पाहायला भेटते म्हणजेच आपले जे रजिस्ट्रेशन्स आहेत त्याची डेट अजून एकदा तिसऱ्यांदा आपल्याला वाढलेली पाहायला भेटते आणि विद्यार्थी मित्रो आपली इतर जे अपडेट्स पाहायला मिळतात जे आपले रजिस्ट्रेशन्स असतील विद्यार्थी संख्या असेल तर विद्यार्थी मित्रो तब्बल बावन्न हजार आठशे एकोणावीस एवढे रजिस्ट्रेशन्स या वर्षीच्या बी एड ॲडमिशनसाठी झालेल्या आहेत पैकी पन्नास हजार पस्तीस लोकांनी ॲप्लिकेशन लॉक केलेले आहेत म्हणजेच इतर विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन अजूनसुद्धा लॉक केलेले नाहीत ही गोष्ट ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रो ज्या पन्नास हजार विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन्स लॉक केलेले आहेत त्यापैकी पंचेचाळीस हजार आठशे एकसष्ट इतक्याच विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन आत्तापर्यंत व्हेरीफाय झाले आहेत म्हणजे आपण अजून पाच हजार विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन व्हेरीफाय होणं बाकी आहे म्हणजेच त्यांना अजून व्हेरीफायचा मेसेज त्यांच्या लॉगिनमध्ये दिसत नसेल तर विद्यार्थी मित्रो त्या फेरीफायच्या लॉगिनसाठी आता तर डेट परत एक्सटेंड झालेली आहे म्हणजेच आपण पाहूया तीवरती डेट त्याचं आपल्याला नोटिफिकेशन इथे पाहायला मिळतं आहे एक रनिंग नोटिफिकेशन आपल्याला इथे दिसतं आहे विद्यार्थी मित्रो खालती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला ते पाहायला मिळणार आहे इथे आपण पाहू शकता अनाऊन्समेंटमध्ये रजिस्ट्रेशन डेट हॅज बिन एक्सटेंडेड टील ट्वेंटी थर्ड ऑफ द ऑगस्ट तर तेवीस ऑगस्टपर्यंत ती डेट आपल्याला पाहायला मिळते रजिस्ट्रेशनची लांबलेली किंवा वाढलेली त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपला जे मिरिट लिस्ट लागणार आहे ज्याला आपण रिशेड्यूल मिरिट लिस्ट असं म्हणतो म्हणजेच अल्फाबेटिकल मिरिट लिस्ट जी पुन्हा एकदा लागत आहे पुण्यांदा लागत आहे म्हणजेच रिशेड्युल्ड आपलं अल्फाबेटिकल मिरिट लिस्ट तर विद्यार्थी मित्रो अल्फाबेटिकल लिस्ट विल बी पब्लिश ऑन ट्वेंटी ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी थ्री तर विद्यार्थी मित्रो आपली मिरिट लिस्ट ज्याला आपण फायनल मिरिट लिस्ट म्हणतो त्याच्या अगोदरची अल्फाबेटिकल मिरिट लिस्ट असते तर मिरि अल्फाबेटिकल मिरिट लिस्ट ही आपल्याला पंचवीस तारखेला लागलेली पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रो आणि त्यानंतर आपला उर्वरित शेड्यूल येईल म्हणजेच बी एड प्रक्रिया आपल्याला अजूनच लांबणीची पाहायला मिळते अजून आपली फायनल मेरिट लिस्ट लागली नाही आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो उर्वरित जी प्रक्रिया आहे ती त्याप्रमाणे परत रिशेड्यूल होईल परत तिची डेट येईल आणि ह्या पंचवीस डे पंचवीस तारखेला अजून सी डी सेल डेट जवळपास ह्या कन्फर्म त्यांनी सांगितल्यात इथून पुढे डेट वाढणार नाही किंवा एक्सटेंड होणार नाही तर अशाच प्रकारच्या अजून अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लिंक राहा तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद